मनोज जरांगेंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते अंतरवाली सराठीकडे रवाना झाले. जरांगेंच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळालंय. ओबीसी नेत्यांनी राजकीय हट्टीपणा करून वातावरण बिघडवू नये, त्यांनी हट्ट सोडावा असं आवाहन जरांगेंनी केलंय. तर धनगर आरक्षणासाठी लढण्यास तयार असल्याचंही ते म्हणाले. जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, मात्र जरांगे त्यांच्या घरी जाणार नसून दिवाळीही साजरी न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. आता मात्र ओबीसी नेत्याने हट्टीपणा करून वातावरण बिघडलं नाही पाहिजे असं सामान्य सगळ्या ओबीसी बांधवांना आता वाटतं. यांचा राजकीय हट्ट या पायी यांनी सामान्य ओबीसींना वेठीस धरू नये असं सामान्य ओबीसींना वाटतं. त्यांचं त्यांना नोंदी मराठ्यांना मिळालं तर गोरगरिबाला दिलं पाहिजे प्रत्येकानं वाटतं, आणि हे मी सांगतो हे सत्य. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जरांगे 15 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यामुळे जरांगेंचा हा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे